तुम्ही बघत आहात जनमत मराठी। भारत जाधव आज या ठिकाणी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड या बँकेने जे तारण म्हणून घर दिलं होतं त्याच्या संदर्भात 8,38,000 रुपये त्यांनी तारण म्हणून जे कर्ज दिलं होतं ते ह्या जाधव परिवारांनी 16,00,000 भरल्यानंतरही आजही ती बँक त्यांचं घर सील करते, त्यांना बेघर करते। तर हे RBI नियमानुसार किंवा DDR मधून जे काम चालतं यांच्या कंडिशन्स आणि शासनाने नियम जे घालून दिलेले आहेत त्यामध्ये त्यांचं उल्लंघन करून आज हे मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड काम करतं आहे। एकतर यांचा परवाना रद्द झाला पाहिजे किंवा जी शासनाची नियमावली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे यांना बाइंडिंग केलेलं आहे त्याचे नियम यांनी डावलायला नको। असे एक जाधव परिवाराने अशा अनेक परिवारांची त्यांनी आणि भाईगिरी करून त्या ठिकाणी गुंड पाठवून त्या कुटुंबाचा छळ करणं थांबवलं पाहिजे आणि हे यांनी लवकरात लवकर हे मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेडने नाही केल्यास आम्ही सर्वपक्षीय बँकेसमोर जन आंदोलन उभं करू आणि याला सर्वस्वती बँक जबाबदार राहील। पुढील काळात त्यांनी लोन दिला असेल तर त्याचा परतावा त्यांनी योग्य रीतीने घ्यावा, पैसे वापस घ्या किंवा घेऊ नका अशाबद्दलचं मत नाही आहे, पण ते जर फसवणुकीसारखा प्रकार होत असेल आणि वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेऊन कारवाई करावी आज या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। जबाबदारी न्याय हक्काची।